तर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील 8,000 मतांनी आघाडीवर आहेत आणि बाकी जे आहे या ठिकाणी ते पिछाडीवर दिसत आहेत. आणि ही चुरशीची लढत म्हटली जात होती मात्र त्याची काही दिसत नाहीये. ही वनवे या ठिकाणी साईड आपल्याला दिसते. 8,000 मतांनी राधाकृष्ण विखे पाटील पुढे आहेत. तिसऱ्या फेरीत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील 8,000 मतांनी आघाडीवर आहेत तर महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभावती खोगरे तसेच अपक्ष उमेदवार डॉक्टर राजेंद्र पिपाडा पिछाडीवर